आजपासून नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि सध्या मी उपस्थित आहे आग्याराम देवी मंदिरमध्ये। आपण बघू शकता माझ्या मागे की महिलांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आज आपल्याला पाहायला मिळत आहे। लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत इथे आजपासून गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। इथल्या काही महिलांकडनं आपण माहिती घेऊया की काय वाटतंय त्यांना 2 वर्षानंतर कोरोनाचं सावट गेल्यानंतर आज मंदिरात दर्शन करायला मिळत आहे। काय नाव आपलं? आज आपण आजचा पहिला दिवस आहे आणि कसं वाटत आहे आपल्याला मंदिरात येऊन? मंदिरात येऊन खूप छान वाटतंय। माझं नाव राधिका गांधी आहे। कोरोनाचं सावट संपल्यानंतर सर्व निर्बंध सुटले आणि आज इथे दर्शनाला आलेले आहे, म्हणजे काय भावनेनी आपण आलेला? देवीच्या बद्दल जी आस्था आहे आमची आणि नवरात्रीचे जे 9 दिवस आम्ही उपास आणि हे सगळं करतो त्याच्यासाठीच आम्ही येतो आणि आस्थाच आहे त्यांच्याबद्दल। आगरम देवी मंदिरात या जागेवर आपण बघू शकता भाविक मोठ्या उत्साहाने आपल्या घटाची पूजा करताना आपल्याला दिसत आहे। जवळपास 2900 घटाची इथे स्थापना झालेली आहे आणि काही जे भाविक आहे हळूहळू आपल्या घटाची पूजा करायला इथे येत आहे। काय वाटतं भाविकांना आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। घटस्थापनेला सुरुवात झालेली आहे, काय वाटतं आपल्याला, काय सांगाल? बरं वाटतंय, खूप छान वाटतंय। नवरात्राचा पहिला दिवस आणि घटस्थापना झाली याच्याबद्दल आम्हाला खूप उत्साह वाटतं। किती नंबरचा घट आहे आपला? 1965। आपल्या आपल्या घटाची पूजा करताना महिला आपल्याला दिसतात आहे, पुरुष देखील आपल्याला दिसतात आहे। एक वेगळाच उत्साह महिलांच्या पुरुषांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांनी आज ज्योत लावलेली आहे। कॅमेरा पर्सन सोनू सोबत मी किरण, टाइम्स टुडे, 18 न्यूज, नागपूर। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबत। शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।